आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. विनाकारण वादळ उभं करण्याचं भुजबळांनी काम केलेलं आहे, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य, अजित पवारांनी भुजबळांना समज दिली असेल तर चांगली गोष्ट, असंही विधान. विनाकारण हे जे वादळ उभं करण्याचं काम जे सुरू झालंय, ती अपेक्षा आम्हाला भुजबळ साहेबांकडून नव्हती. शेवटी कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहतात, ही चित्र काही बरोबर नाही. आता हिंदू हृदय सम्राट उपाधीही चोरायला निघालेत. उद्धव ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, तर जगात हिंदू हृदय सम्राट फक्त एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शिंदेंना ठणकावलं. जगामध्ये हिंदू हृदय सम्राट एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उपाधी सुद्धा चोरायला बघताय. संजय राऊत उद्धव ठाकरेंना लागलेली पनौती, खासदार प्रतापराव जाधवांची टीका. संजय राऊतांनी गोव्यात जाऊन प्रचार केला, 3 अंकात मतं मिळाली नाहीत, राऊतांमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप. या संजय राऊतांना गोव्यात जाऊन ज्या ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याला 3 अंकात सुद्धा मतं पडाली नव्हती, पण राज्यामध्ये जाऊन केले. आणि तो कोणाला पनौती म्हणायचा, त्याला काय अधिकार आहे? तो स्वतःची एक पनौती उद्धव ठाकरे लागलेली, त्याच्यामुळे एवढी मोठी शिवसेना फुटली. कॅमेरात योग्य टप्प्यात काय टिपायचं उद्धव ठाकरेंना माहिती, तसं आम्ही योग्य वेळीच टिपतो. जहांगीर आर्ट गॅलरीला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मी लेचा पेचा नाही, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढलीय, अजित पवारांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर. वेगवेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या आपण वाढलेली बघतो, रोज आपण बघतो. कुणी ना कुणी काही ना काही स्टेटमेंट करत, कुणी अरे म्हणलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं. ब्रह्मदेव जरी आला तरी सांगोल्यातून विधानसभा लढणार, अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांची भूमिका. शहाजी पाटील सांगोल्यातून सध्या आमदार. आपली उमेदवारी आज सांगतो, ब्रह्मदेव जरी आला. यशवंतराव चव्हाणांनी राज्याच्या समाजकारणाची राजकारणाची घडी बसवली, मात्र दुर्दैवानं आता चित्र नाही. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, भाजपमुळे घोडेबाजाराला ऊत, जनतेनं धडा शिकवावा, अशी ही टीका. नरेंद्र मोदींनी या प्रकाराला मान्यता दिली नसती तर महाराष्ट्रात हा घोडेबाजार कधी झाला नसता. या पक्षांतराला, या खरेदी विक्रीला उघड प्रोत्साहन भारतीय जनता पक्षातर्फे दिले जाते. पायी लढवा एकमेकांची जिरवा, असा उद्योग सरकारमध्ये सुरू आहे. तिघांनाही एकत्र बसवून समजवण्याची दिल्लीतल्या हायकमांडवर वेळ, वडेट्टीवारांची सरकारवर टीका. एकमेकाच्या फायली अडोवा आणि फायली अडवून एकमेकाची जिरवा, असा उद्योग सर्रास या सरकारमध्ये सुरू आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबई, ठाणे, पालघर, दिवा इथल्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश. दिव्यातून भाजप नेत्या ज्योती पाटील, तर ठाण्याचे आपचे नेते संजय बापेरकर आणि पालघरचे कम्युनिस्ट नेते हरिश्चंद्र कोलाट यांच्यासह इतर 250 पदाधिकाऱ्यांचा प्रवेश.